जालन्यातल्या अंबडमध्ये आज ओबीसींचा महाएल्गार। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण न देण्याची मागणी। भुजबळ, पंकजा मुंडेंसह ओबीसी नेते उपस्थित राहणार। छगन भुजबळांना निवडणुकीत पाडायची भाषा कराल तर 160 मराठा आमदार पाडू। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा मराठा समाजाला इशारा। मराठा नेते एकत्र आले तर 2 तासात आरक्षण मिळेल, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा राजकीय नेतृत्व एकत्र येत नाही हे दुर्दैव, जरांगेंचं वक्तव्य। महायुतीमध्ये लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती। संभाव्य उमेदवारांची नावं एबीपी माझाच्या हाती। बाळासाहेब ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरल्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गदारोळ। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महिलांना धक्काबुक्की, शिंदे गटाचा आरोप, तर घटनाक्रम तपासून पोलीस गुन्हे दाखल करणार। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरील गोंधळानंतर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल। आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी शांत बसणार नाही, शरद कोळी यांची प्रतिक्रिया। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन। अभिवादनासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल। पुण्यातील बागेश्वरधाम महाराजांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचा विरोध। भाजपकडून कार्यक्रमाचं आयोजन। तुकारामांच्या भूमीत भोंदूंना थारा नाही, अजित पवार गटाची भूमिका। नवी मुंबई मेट्रोसाठी अखेर मुहूर्त ठरला, उद्घाटनाविनाच मेट्रो नवी मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार। आज बेलापूर ते पेंधर मार्गावरती पहिली मेट्रो धावणार। राज्यामध्ये कांदा आणि टोमॅटोच्या दरांची पुन्हा उसळी। किरकोळ बाजारात कांदा टोमॅटोला 60 ते 70 रुपये प्रति किलो दर। रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना। 20 वर्षांनंतर दोन्ही संघ भिडणार। आफ्रिकेचा धुव्वा उडवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।